मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन होत आहे आणि शिवप्रतिमेला पूजा करतायत. नमस्कार, प्रणाम, जय महाराष्ट्र. मी आदरणीय शिंदे साहेबांचं, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी धन्यवाद देतो. तसेच शुभेच्छा प्रदान करतो. आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे. मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही. परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय. आईपाई ही प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळ्या दिलेले कृपा त्याला मी इमानदारीनं मी कसं पार पाडेन अशी आईपाई प्रार्थना करतो. विश्वानि देव समित दुरितानि परासव यत् भद्रं तन्नासव त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं वुर्वारुकैर्बन्धनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात् कालहर दुःखहर दारिद्रहर कष्टहर रोगहर हर हर महादेव. गेले 14-15 वर्ष मी हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझे काम करत होते. कारण मी फिल्म लाईन व पॉलिटिक्स यापासून लांब झालो होतो. मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच, परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जबाबदारी किंवा काम हे वफादारी व इमानदारीने मी वाजवे व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान करेल. मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती जबाबदारी मला दिली आर्ट अँड कल्चरची. कारण वर्षानुवर्ष विरार पासून मी बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालंय जे तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे. कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची ही अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगबगणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे, संतांची भूमी आहे. आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे
ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीच्या कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज आहे. आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे लाभवत नाही ना. नाही नाही अरे बाबा बिलकुल त्यांना पाहिजे ते एवढं बोलाल ते. मला असं वाटतं की मी फार वर्षापूर्वी 10 मिनिटाची स्पीच दक्षिण बद्दल दिली होती. आज पुन्हा ही 10 मिनिटाची स्पीच जी आहे आईच्या कृपेनं देवाच्या कृपेनं ही स्पीच नसून न होता ती सत्य व्हावी अशी मी प्रार्थना करतो. कारण फिल्म सिटी हे जे आर्ट अँड कल्चरची ही जी जागा आहे ही जगत असल्या स्तरावर जाऊन पोहोचू शकते. जी जगातली सगळ्यात मुंबई इज द मॉडर्न सिटी आणि त्यातली जगातली जास्तीत जास्त मॉडर्न प्लेस जो काही असू शकतो इन फ्युचर. मला असं वाटतं त्यांनी फिल्म सिटी ही मॉडर्न तर आहेच. फार फार वर्ष झाले आम्ही जी मुंबई बघायचो ती सुरुवातीला त्यापासून आता जास्त सुंदर दिसते प्रोग्रेस दिसतोय. आणि हा जो सौंदर्यीकरणचा सब्जेक्ट आहे हा आदरणीय एकनाथ साहेब आले तेव्हापासून मुंबईमध्ये जास्त हा दिसतोय. हवा असो रस्ते असो क्लीन आहे. कामं जी आहेत सौंदर्यीकरणची असो किंवा जी प्रोग्रेसची असो ते सुरुवात झाली आहे. मला असं वाटतं की माझ्यावर जी वर्षानुवर्ष ही जी शिवकृपा राहिली शिवाजींची कृपा राहिली किंवा आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची माझ्यावर कृपा राहिली मी ते माझ्या आई वडिलांचे चांगले संबंध होते त्यांच्याबरोबर आणि कधी असं वाटलं नव्हतं की मी अशा रीतीनं जुडेल. परंतु ही कृपाच आहे. आणि जास्त मोठे मोठे शब्द न सांगता मी धन्यवाद देतो की मैं हिंदी में तीन वर्षानंतर मी मराठीत यापुढे कधीच एवढी सोचता हूँ. हा मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ आदरणीय एकनाथ जी का. मेरे साथवे मित्रगण यहाँ पे आए हुए हैं. मैं आप सब लोगों का धन्यवाद देता हूँ. जो जो लोग यहाँ पे पत्रकार वर्ग से आए हैं आप सभी का धन्यवाद देता हूँ. और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि जो काम मुझे मिलेगा मैं ईमानदारी के साथ वो काम कर पाऊँ ऐसे भाई के चरणों में मेरी प्रार्थना है. और जो मैंने मराठी में कहे हैं वो आपको उसको हिंदी में आप करा लो आप जी मैं ये कह रहा हूँ कि मैं 2004 से 9 तक में था फिर मतलब के पॉलिटिक्स में 4 से 9 था और वो 14वीं लोकसभा थी. ये कमाल का इत्तेफाक है. इत्तेफाक ये सत्य है सच का मुझे कि ये 14वीं लोकसभा थी. उसके 14 वर्ष बाद मैं आज पुनः मैं आया हूँ इस जगह पे. पुनः आया हूँ यहाँ पे और मैं उम्मीद करता हूँ कि जो आप जो काम कर रहे हैं चाहे सौंदर्यीकरण के हो चाहे प्रोग्रेस के हो चाहे जो इंफ्रास्ट्रक्चर के विषय के हो वो तो हो ही रहे हैं. वो आप सब देख रहे हैं. मुझे ऐसा लगता है कि जो अभी इससे पहले कभी देखा नहीं. जैसे मैं उदाहरण कहूँ ईश्वर से डर के उदाहरण देना चाहूंगा क्योंकि जिस वक्त हम प्रार्थनाएं कर रहे होते हैं तो ये प्रार्थना होती है कि किसी की दृष्टि न लगे कि ये जो शहर में जो हम लोग कल्पना किया करते थे वो कल्पना का सत्य और कई शहर लेके बैठ गए.
मुझे ऐसा लगता है प्रेरणा तो सब मुंबई से मिली है, और जो जो प्रेरणा मिली, जो आर्ट एंड कल्चर की हो, चाहे वो सितारों की और वो चांद की हो, वो जो सपना हम देखा करते थे, मुझे ऐसा लगा कि आदरणीय एकनाथ जी के साथ हम लोग वो पूरा कर सकते हैं, वो सपना साकार हो सकता है। और जो फिल्म सिटी है वो विश्व में वर्ल्ड की जो मॉडर्न सिटी है वो ऐसी तैयार हो सकती है। मैं वो शुभेच्छा करता हूं कि जो माया नगरी से हम लोग जुड़े हैं और जो आगे निकले हैं और पूरी दुनिया में इज्जत मिली है, उसके साथ हम ईमानदारी से पेश आए, ये ईश्वर से प्रार्थना है।